ओडिसा राज्यातील भुवनेश्वरमध्ये झालेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत कोल्हापूरची कन्या सृष्टी भोसलेनं रौप्य पदक पटकावलंय राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात पदक मिळाल्यानं सृष्टी आणि महाराष्ट्र संघावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियामार्फत ओडिशा राज्यातील भुवनेश्वर इथं सोळा ते वीस जुलै दरम्यान राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धा झाली या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानं दमदार कामगिरी करत दिल्ली आसाम कर्नाटक आणि पश्चिम बंगालच्या संघांना पराभूत केलं सलग चार सामने जिंकत महाराष्ट्र संघानं अंतिम फेरीत धडक मारली केरळ संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळालं वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात कोल्हापूरची सृष्टी भोसले सहभागी होती या संधीचं सोनं करत तिनं उत्कृष्ट कामगिरी केली सलग चार सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात तिचं मोठं योगदान आहे राष्ट्रीय निवड प्रशिक्षक म्हणून निलकंठ आखाडे योगेश निर्मळ आणि वॉटर पोलोचे प्रशिक्षक संजीवनी वानखेडे यांचं तिला मार्गदर्शन लाभलं